आज आपण बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या स्पर्धा परीक्षा ह्या पाहणार आहोत. याआधी आपण यावर नमुना प्रश्न आणि महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्या व्हिडिओमध्ये एक मी सरावासाठी PDF दिली होती, त्यामध्ये 10 उदाहरणं दिले होते. ते आता कसे सोडवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न होता 7 छेदस्थानी 4 चा बेरीज व्यस्त व 4 छेदस्थानी 7 गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती. तर 7 छेदस्थानी 4 बेरीज व्यस्त ऋण 7/4 येतं आणि 4 छेदस्थानी 7 गुणाकार व्यस्त 7/4 येतं. या दोघांची बेरीज जर केली तर 0 येतं आणि यासाठी पर्याय दिलेले होते 1 होतं 0, दुसरा होता 5/7, तिसरा होता 4/7 आणि चौथा होता ऋण 4/4, म्हणजेच पर्याय 1 बरोबर आहे. दुसरा प्रश्न होता 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत 5/4 गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल. आणि यासाठी पर्याय होते 69/35, दुसरा पर्याय होता 59/35, 59/45, 69/45. तर पहा 3/5 आणि 2/7 यामध्ये छेदाचाली असावी हा 35 येतो आणि मग 3×7/35 अधिक 2×5/35 म्हणजेच 21/35 प्लस 10/35 म्हणजेच 31/35 येणार आहे. आणि 5/4 याची गुणाकार व्यस्त 4/5 येते आणि परत या दोघांची बेरीज जर केली तर लसावी येतो 35 आणि म्हणजेच 31/35 अधिक 4×7/35 म्हणजेच 31+28 म्हणजेच 59 म्हणजे 59/35 म्हणजे पर्याय दुसरा हा बरोबर असणार आहे. पुढे होतं तिसरा प्रश्न होता 12/18, 8/12, 10/15, 16/24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. आणि यासाठी पर्याय होते ऋण 3/2, 2/3, 14/21, 3/2. आता या सर्व परिमेय संख्यांचं आपण काय करूया, संक्षिप्त रूप घेऊया. म्हणजे 12/18 म्हणजे 2/3, 8/12 म्हणजे पण 2/3, 10/15 म्हणजे 2/3 आणि 16/24 म्हणजे 2/3. आणि या सर्व परिमेय संख्यांची किंमत ही 2/3 आहे आणि 2/3 गुणाकार व्यस्त संख्या 3/2 येते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढे प्रश्न होता ऋण 12/7 गुणाकार व्यस्त आणि 12/7 बेरीज व्यस्त यांचा गुणाकार किती. आणि यासाठी पर्याय होते 1 ऋण 1 0 आणि 49/144. पहा ऋण 12/7 गुणाकार व्यस्त ऋण 7/12 आणि 12/7 बेरीज व्यस्त ऋण 12/7 या दोघांचा आपण गुणाकार करूया. तर आता ऋण 7×12 आहे, 12×7 ऋण धन होणार आहेत आणि 7/7 कॅन्सल झाले, 12/12 पण कॅन्सल झाले म्हणजे पर्याय हा 1 येणार आहे. पुढचा प्रश्न 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 9 आहे. तर जर के बरोबर ऋण 5 तर आय बरोबर किती. आणि यासाठी पर्याय होते 18/14/4. 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या i + k येणार आहे आणि i + k बरोबर ऋण 9 अधिक ऋण 5 म्हणजेच ऋण 9 आणि आय ऋण 9 अधिक 5 म्हणजेच आय बरोबर ऋण 4 येणार आहे आणि पर्याय 4 बरोबर आहे. 13 या संख्येस 19/21 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती. यासाठी पर्याय आहे 95/91, 91/95, 85/81, 81/85. पहा 19/21 गुणाकार व्यस्त 21/19 येणार आहे. आता या दोघांचा आपण गुणाकार करूया. 13/15×21/19, 15 आणि 21 यांना 3 ने भाग जातो म्हणजे 3×5 = 15 आणि 3×7 = 21 म्हणजेच 13×7 = 91 आणि 5×19 = 95 म्हणजे 91/95 गुणाकार व्यस्त 95/91 म्हणजेच पर्याय 1 असणार आहे. पुढे होतं ऋण 3/5 गुणाकार व्यस्तात एक्स मिळवले असता बेरीज 0 येते तर एक्सची किंमत किती. यासाठी पर्याय आहे 3/5 ऋण 5/3, 5/3 आणि 5. पहा ऋण 3/5 गुणाकार व्यस्त ऋण 5/3 आहे
म्हणजे ऋण 5/3 अधिक एक्स म्हणजे शून्य, म्हणजे एक्स बरोबर ऋण 5/3 ही बरोबरच्या दुसऱ्या बाजूला केले धन झाले म्हणजे एक्स बरोबर 5/10 आणि 3 म्हणजे पर्याय तिसरा बरोबर असणार आहे. पुढे प्रश्न होता ऋण 7/10 आणि 9 याचा ऋण 5वा घात या संख्येची पुढील पर्यायापैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त संख्या नाही. यासाठी पर्याय होते ऋण 7/10 आणि 9 याचा ऋण 5वा घात, दुसरा पर्याय होता ऋण 9/10 आणि 7 याचा ऋण 5वा घात, 9/10 आणि ऋण 7 याचा ऋण 5वा घात, आणि चौथा पर्याय होता 1/10 आणि ऋण 7/9 याचा ऋण 5वा घात. पहा याचा गुणाकार व्यस्त करत असताना एकतर आपण इथं अंशांचा आदला बदल करू शकतो म्हणजेच ऋण 9/7 याचा ऋण 5वा घात, किंवा ऋण 5ला आपण 1/10 आणि ऋण 7/9 याचा ऋण 5वा घात दाखवता येईल, किंवा 9/10 आणि ऋण 7 याचा ऋण 5वा घात म्हणजे पर्याय 1 हा गुणाकार व्यस्त संख्या असणार नाही. पुढचा प्रश्न आहे 5m+7 यांची बेरीज व्यस्त संख्या व ऋण 2m-3 यांची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती, आणि हा प्रश्न 2017 प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. तर याच्यावर पर्याय दिलेले आहेत 3m+4n, ऋण 3m, ऋण 4m, 7m-4n, ऋण 7m+4n. पहा 5m+7 यांची बेरीज असते ऋण 5m-7n, ऋण 2m-3 यांची बेरीज असते 2m+3n, या दोघांची आपण बेरीज घेऊया म्हणजे ऋण 5m-7n+2m+3n-5m+2m-7n+3n म्हणजे आपण इथं सारख सहपदाची बेरीज केली तर ऋण 3m-4n हे येणार आहे म्हणजे पर्याय 2 असणार आहे. पुढे प्रश्न आहे 1/10 आणि m/m+n ची गुणाकार व्यस्त संख्या 19 आहे, जर n बरोबर ऋण 4 असेल तर m ची किंमत काढा. हा 2018 प्रश्न आलेला आहे आणि याचा पर्याय दिलेले आहेत 15/23, ऋण 15/23. 1/10 आणि m+n चा गुणाकार व्यस्त m+n आहे, m+n ची किंमत आपल्याकडे 19 आहे, m+√4=19 आणि m=19/4 होणार आहेत आणि m=23 म्हणजेच पर्याय 2 बरोबर असणार आहे.